शिक्षक भेट दिसले की मग मी शिक्षकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून थांबायचो अठरा जस्ट पूर्ण झालं होतं त्यावेळेस टी सी एस म्हणून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मगरपट्ट्यामध्ये त्या ठिकाणी ऑफिस बॉयची ऑफिस बॉयचा जॉब केला पण वडील नेहमी एकच सांगायचे ठीक आहे मी आज हमाली काम करतो आहे किंवा मी आज कष्ट करतो आहे पण उद्या तुझं कुठंतरी भविष्य कुठंतरी चांगल्या ठिकाणी तू सेटल झाला पाहिजे तर वडिलांकडे बघून मी रडलो म्हणजे वडिलांना पण समजा नेमकं काय झालं नमस्कार मी पोलीस सब इन्स्पेक्टर कपिल भालेराव माझं जसं इतरांचं बालपण जातं त्याच पद्धतीनं माझंसुद्धा बालपण ग्रामीण भागामध्ये अगदी छोट्याशा खेडेगावात झालं ज्या ठिकाणची लोकसंख्या हार्डली एक हजारच्या आतमध्ये असेल अशा ठिकाणी माझं बालपण झालं माझे वडिलांचं शिक्षण तिसरी पास आणि आई सातवी पास म्हणजे घरामध्ये तसं बघायला गेलं तर शिक्षणाचं कोणती अशी मोठी पार्श्वभूमी नसताना म्हणजे नव्हती पार्श्वभूमी नव्हती ग्रामीण भागात शिकत असताना जशा अडचणी येतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडी हालाखीची बिकट परिस्थिती असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्यामुळे ज्या अडचणी इतरांना येतात तशाच अडचणींना सामोरे मी सुद्धा ग्रामीण भागात असताना गावाकडे असताना गेलेलो आहे पहिली ते सातवी शिक्षण माझं माझ्याच गावी झालेलं आहे सातवीपर्यंत शाळा प्राथमिक शाळा होती त्यानंतर आठवी ते दहावी दौंड तालुक्यामध्ये म्हणजे माझ्या गावापासून नदी भीमा नदी क्रॉस केली की पलीकडे एक दीड दोन किलोमीटरला रोज आपलं मित्रांसोबत गावाकडच्या मुलांसोबत शाळेत चालत जाणे ह्या सगळ्या गोष्टी तिथे दोन वर्षे गेले दहावी दहावीला मला सिक्स्टी टू म्हणजे बासष्ट टक्के प पर, पर्सेंटेज पडले ज्यावेळेस दहावी पास झालो त्यावेळेस आता ॲडमिशन घ्यायचं कुठं आणि कोणत्या साईडला घ्यायचं सा, आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा कशाला ॲडमिशन घ्यायचं तो मोठा प्रश्न होता सुरुवातीला आणि ग्रामीण भागातला असल्यामुळं आणि जास्त टक्के नसल्यामुळं मी मी एक अजून दहा किलोमीटर अंतरावर राहू म्हणून दौंड तालुक्यातलं गाव आहे त्या ठिकाणी कैलास विद्या मंदिर यामध्ये मी अकरावीला प्रवेश घेतला अकरावी आर्ट्सला अकरावी आर्ट्स करताना मी हायस्कूल ज्या ठिकाणी होतं हायस्कूल ज्या गावात होतं त्या गावातून मी त्या अकरावीच्या कॉलेजला त्या ठिकाणी जायचो आणि ज्यावेळेस मला त्या रोडला कॉलेजच्या रोडला आमचे हायस्कूलमधील शिक्षक भेटायचे शिक्षक भेट दिसले की मग मी शिक्षकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभा थांबायचो कारण का कारण दहावीला मला बासष्ट टक्के पडलेले आणि नेमकं शिक्षकांना कशा पद्धतीने आपलं तोंड दाखवायचं की बासष्ट टक्के पडलं तर हा आता अपडाऊन राहुला करतो आहे म्हणजे हा आयुष्यामध्ये काय अचीव्ह करेल किंवा काय मिळवणार नाही हे शिक्षकांना पण कळत नव्हतं त्यांना समजायचं की याला कपिल जाताना आपल्याला दिसतोय पण तो, तो विरुद्ध दिशेला आपण नेत असताना विरुद्ध दिशेला तिकडं तोंड करून असा सायकल घेऊन थांबतोय तरी पण मनामध्ये कुठंतरी होतं की ज्या आदर्श विद्यालयातून मी दहावी पास आऊट झालो त्याच ठिकाणी काहीतरी आयुष्यात ज्यावेळेस मी मिळवेल त्यावेळेस मी त्या विद्यालयात पाऊल ठेवणार हे दोन हजार पाचची गोष्ट आहे ज्यावेळेस मी असं ठरवलं होतं चालेल दोन हजार सातला बारावी पास झालो बारावीला अडुसष्ट टक्के पर्सेंटेज पडले मग नॉर्मल आठ साईडला बारावीला अडुसष्ट टक्के म्हणजे काय जास्त काही पर्सेंटेज नाहीत हां त्यानंतर आता करायचं काय मग त्यानंतर आईवडील शे शेतमजुरी थोडीफार शेती होती गावाकडे त्यामध्ये आमचं सगळं कुटुंबाचं भागायचं म्हणजे चालायचं कुटुंबाची उपजीविका त्यावर चालायची त्यानंतर बारावी झाल्यानंतर आता पुण्यामध्ये जायचं माझे नातेवाईक पुण्यामध्ये राहायचे तर ठरवलं की ठीक आहे आता बारावीनंतरचं आपण जे काही ग्रॅज्युएशन असेल आपलं आर्ट्समधलं बी ए असेल ते आपण पुण्यात जाऊन करूयात दोन हजार सातला मी पुण्यात आलो सुलतानपशी राहिलो मुंडव्यामध्ये त्या ठिकाणी मग आता काय करायचं एक तर इन्कम सोर्स चालू झाला पाहिजे म्हणून अठरा ज जस्ट पूर्ण झालं होतं त्यावेळेस टी सी एस आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मगरपट्ट्यामध्ये त्या ठिकाणी ऑफिस बॉयची ऑफिस व्हायचं जॉब केला मी अठरा पूर्ण झालं त्या ठिकाणी जॉब केला सुरुवातीला पगार किती तीन हजार एकोणतीसशे वगैरे मिळायचा पण त्यावेळेस कुठंतरी वाटत त्यावेळेस मी नंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन कशाला घ्यायचं माझं डी एडला ॲडमिशन घ्यायचं चाललं होतं मग डी एडला बघितलं डी एडला काय माझं कटआउट जास्त लागल्यामुळं काय डी एडला जमलं नाही बारावीनंतर मग ते एक वर्ष काय करायचं ह्यामध्ये एक वर्ष गेलं म्हणजे बा दोन हजार सात ह्या वर्षामध्ये कशाही कशालाही ॲडमिशन घेतलं नाही एक वर्ष गेलं एक वर्ष जॉब केला मग दोन हजार आठला मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर या ठिकाणी मी बी ए फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घेतलं तरी जॉब जो टी सी एसमधला जॉब असेल तो जॉब करून मी कॉलेज करायचं फर्स्ट इयर गेलं चुलत्यानकडे राहून मग सेकंड इयरला पण चुलत्यानकडे राहिलो थर्ड इयरला नानापेठमध्ये एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आई वडील आले माझे गावाकडून पण पुण्याकडे आले मग वडील ज्यावेळेस पुण्यात आले त्याच वडिलांनी माझ्या जन्माच्या अगोदर वडील हामाली काम करायचे पुण्यामध्येच पण मध्यंतरी जो बराच कालावधी गेला एक सतरा अठरा वर्ष वडील गावीच असायचे मग ते आल्यानंतर पुण्यात आल्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांचं जे जुन्या पद्धत म्हणजे जुनं जे काम करायचे हामाली काम त्या ठिकाणी ते जाऊ लागले पण वडील नेहमी एकच सांगायचे ठीक आहे मी आज हा हामाली काम करतोय किंवा मी आज कष्ट करतो आहे पण उद्या तुझं कुठंतरी भविष्य कुठंतरी चांगल्या ठिकाणी तू सेटल झाला पाहिजे मग वडिलांचे हेच विचार म्हणजे मला ज्या वेळेस माझ्यावर एवढा आत्मविश्वास नव्हता की मी काय करू शकेल त्यावेळेस आई वडील नेहमी सांगायचे की तू काही ना काही एक दिवस शंभर टक्के बनशील घरामध्ये पेपर असायचा रोज पेपर यायचा लहानपणापासून वडिलांमुळे पेपर वाचण्याची सवय लागलेली असायची ज्यावेळेस पेपरमध्ये असं एखादं एम पी एस सीमधून पासआउट झालेला यू पी एस सीमधून पास होऊन एखादा मोठा अधिकारी बनलेला त्याची मुलाखत द्यायची पेपरमध्ये मग ती मुलाखत आली की वडील मला ते पेपर द्यायचे की वाच म्हणायचे पेपर ज्यावेळेस ते वाचायचो मी काय आता ते वयच तसं होतं म्हणजे एवढं काही समजायचं नाही वाचायचो वडील म्हणायचे हे असं काहीतरी तू बनू शकतो तरी पण मी सोडून द्यायचं काही एवढं लक्षात घ्यायचं नाही झालं बारावी मग तिथं बा, बी ए जॉग्राफीला ॲडमिशन घेतलं सेकंड इयरला बी ए ज्यॉग्राफी निवडला मग आमच्या जॉग्राफीच्या प्रमुख मॅडम असतील किंवा जॉग्राफी स्पेशल ज्या मॅडम असतील त्या सांगायच्या त्यावेळेस म्हणजे मला विचारायच्या की वर्गामध्ये नॉर्मल म्हणजे थोडाफार हुशार प्रत्येक ह्याला उत्तर देणारा असं माझी ओळख असायची म्हणजे होती ओळख मग त्या आमच्या मॅडम मला म्हणायच्या आहे कपिल तू ग्रॅज्युएशन ठीक आहे ग्रॅज्युएशन करणार ग्रॅज्युएशन नंतर काय करणार मी त्यांना सांगायचो ग्रॅज्युएशन नंतर मी कुठेतरी ई एम एला ॲडमिशन घेईल सेट नेट करेल पण ते म्हणायचे ते एवढं सोपं नाही सेट नेटला पूर्वी जॉब लागायचे जा, आत्ता जॉब लागतील हे सांगता येत नाही तर मग त्यानंतर मग मॅडमने सांगितलं बा एम पी एस सी असं आहे एक असतं आहे तर एम पी एस सी तू करू शकतो हो कारण तुझ्याकडे ग्रास्पिंग पॉवर आहे तुला सांगितलेलं कळतं सुद्धा लगेच मग त्यावेळेस थोडंफार लक्ष द्यायचा मॅडम सांगतात म्हणजे आपण हे काहीतरी बघितलं पाहिजे मग मग लायब्ररीमध्ये बस कधी बसलो कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बस बसलो त्यावेळेस अशा मुलाखतींचं पुस्तक असायचं जे स्पर्धा परीक्षा पाहिल अशा उमेदवारांचे पुस्तकं वगैरे असायची ते वाचायचो मग थोडेफार तिथून प्रेरणा मिळायची दोन हजार एक दहा अकराच्या दरम्यानच मला वाटतं सिंगम पिक्चर अजय देवगणचं सिंगम सलमान खानचा दबंग असे मूवी आले होते मग मूवी बघायला गेलो आणि त्यावेळेस ते ते अट्रॅक्शन म्हणजे त्यांचे युनिफॉर्म किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याच कुठेतरी मनामध्ये वाटायचं याला असं काहीतरी आपण केलं पाहिजे ट्राय करायला काय हरकत नाही झालं बी ए झालं माझं बी एला मला सेवन्टी सिक्स सेवन्टी फाय काहीतरी पर्सेंटेज पडले मॉडर्न कॉलेजमध्ये मी पहिलं आलो होतो पहिलं किंवा दुसरा असेल ते झाल्यानंतर आता करायचं काय म्हणजे बी ए तर आहे माझं आता करायचं काय तोपर्यंत सुद्धा माझं ठरलेलं नव्हतं की आता आपण एम पी एस सी करायचं आहे बी ए झालं असंच एक अमित अक्षय नावाचे असे माझे दोन मित्र आहेत एकदम जवळचे मित्र आहेत आम्ही जंगली महाराज रोडने असं चाललो होतो की आता तिघं पण बी ए पासआउट झालो आता करायचं काय ठीक आहे एकजण म्हणायचं आता आपण पत्रकारितेत ॲडमिशन घेऊ दुसरा म्हणायचं एम एस डब्ल्यू करू मग असं काहीतरी चालू असताना आम्ही जंगली महाराज रोडने चाललो होतो त्यावेळेस तो अमित नावाचा माझा मित्र तो म्हटला अरे माझा एक मित्र आहे वर्गात हुशार होता आणि ग्रॅज्युएशनला पहिला आला आहे तो काय करतो माहिती का आता त्याला मी विचारलं मी काय करतो तो तो म्हणतोय तो आता माझ्यासोबत जंगले महाराज रोडने फिरतो आहे त्यालाच कळत नाही की का आता काय केलं पाहिजे झालं त्यानंतर मग तिकडून आम्ही चालत असं सरळ गेलो गरवारी कॉलेजच्या गरवारी कॉलेजला गेलो असेल आम्ही मग नंतर विचार केला आता ठीक आहे म्हटलं आता आपला विचार करण्यात तर एक महिना गेला की आता ग्रॅज्युएशन नंतर करायचं काय आपल्याकडे जास्त दिवस शिल्लक राहिलेले नाहीत म्हटलं इतर आता मी एम एचे पण ॲडमिशन सुरू झालेले आहेत तर एम एचे ॲडमिशन संपून जातील कोणत्या कॉलेजला पण ॲडमिशनसुद्धा मिळणार नाही झालं घरवरे कॉलेजला गेलो तिथं चौकशी केली माझा जॉग्राफी स्पेशल होता परंतु एम एला ॲडमिशन घेताना मी एम ए पॉलिटिक्स घेतला पॉलिटिकल हा स्पेशल घेतला दोन हजार अकराची गोष्ट आहे मग एक तीन चार महिने गेले म्हणजे बी एला असल्यामुळे थोडाफार अभ्यास होताच माझा राज्यशास्त्र असेल भूगोल असेल इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल दहावीच्या अगोदरचं अभ्यास थोडाफार होताच झाले तीन चार महिने गेले ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळीमध्ये मी माझे मोठे बंधू सगळ्यात मोठे भाऊ माझे मी आमच्या तीन भावंडं त्यामधला मी सगळ्यात लहान तर मोठे बंधू सागर ते शिक्षक आहेत मी माझ्या मोठ्या बंधूंना म्हटलं ठीक आहे आता मी एम पी एस सी करतो मला फक्त एक जी काय नॉमिनल फी असेल त्यावेळेसची सहा हजार म्हणजे पण खूप मोठी रक्कम होती मग त्यांनी ते सहा हजार भरले स्टडी सर्कलला मी ॲडमिशन घेतलं टिळक चौकामध्ये ॲडमिशन घेत तळीस तरी स्टडी सर्कलचा कोर्स लावल्यानंतर पी एस आय एस टी असिस्टंटचा एक चार महिने तिथे गेले चार महिने माझ्या वर्गामधले मुलं ज्यावेळेस शिक्षक जे एखादं गणित सोडवाय सांगायचे फळ्यावर ते वर्गातली जी मुलं असायचे क्लासमधले मुलं ते एक दोन सेकंदामध्ये उत्तर द्यायचे मी विचार करायचा आहे हे दोन सेकंदात उत्तर देतात आपण तर काहीच नाही आपण तर अजून विचार करतोय हे क्लासमध्ये समजा शंभर मुलं असतील असे पुण्यातले शंभर क्लास शंभर क्लासमधले क्लास हजारो मुलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती क्लास असतील त्यातले एवढे सगळी मुलं एवढ्या विद्यार्थ्यांमधून आपण ह्या एम पी एस सीमध्ये पास होऊ शकतो का हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता परंतु ठीक आहे त्यावेळेस थोडं मनामध्ये निगेटिव्ह विचारायचे पण ते विचार सोडून द्यायचो मी ज्यावेळेस घरी जायचो आईवडिलांकडे बघायचो मी त्यांच्या डोळ्यामध्ये मला कुठतरी माझं स्वप्न दिसायचं मग त्यामध्ये निगेटिव्हिटी हे सगळं झटकून देऊन मी पुन्हा दुसऱ्या दिवशी जो माझा जोमाने अभ्यास असायचा सकाळी सा, सा, सातला घरी सोडायचं घर सोडायचो आणि संध्याकाळी नऊ ते दहा वाजता घरी यायचो या काळामध्ये कॉलेज क्लास आणि अभ्यास असंच होतं एप्रिल दोन हजार बारामध्ये प्री एक्झाम दिली म्हणजे माझा चार महिन्यांचा कोर्स पूर्ण जसा होतो तसं मी प्री पी एस आयची प्री एक्झाम दिली पी एस आय ची असिस्टंटची प्री एक्झाम दिली एक्झाम प्रीला जरा चांगले मार्क पडले त्यानंतर एक तीन महिन्याचा कालावधी मिळाला कालावधीमध्ये गावाकडे गेलो गावाकडे घरातली गावा कामं करून अभ्यास केला आणि त्यामध्ये मी मेन्स मेन्स दिली मेन्सला चांगला स्कोर आला चांगला स्कोर आल्यानंतर समजलं की आत्ता चर्चा केली चर्चा करून मला समजलं की आपले चांगले मार्क आहेत फिजिकलला आपण शंभर टक्के क्वालिफाय होऊ शकतो झालं फिजिकलला एक सात ते आठ महिने म्हणजे बऱ्यापैकी मोठा कालावधी मिळाला एप्रिल दोन हजार तेराला माझं फिजिकल झालं फिजिकल चांगलं गेल्यामुळं एकशे ऐंशी मार्क त्या फिजिकलला दोनशेपैकी पडले मला झाले फिजिकलला चांगले मार्क पडले मेन्सला चांगला स्कोअर होता आणि इंटरव्ह्यू पण चांगल्या पद्धतीने गेल्यामुळं चोवीस जुलै दोन हजार तेराला मी घरी असताना माझा मोबाईल असा स्विच ऑफ होता मोबाईल जसा ऑन केला ऑन केला तर मला गरवारे कॉलेजच्या माझ्या एका मित्राचा फोन आला आणि फोनवर तो मला म्हटलं की साहेब काय चाललंय मी त्याला म्हटलं दरवेळेस माझं नाव घेणारा कपिल म्हणून मला फोनवर बोलणारा आज आज अचानक मला साहेब का म्हणतोय तो म्हटला सांगितलं नाही का मला म्हटलं काय झालं सांगायचं तो मला तुझा एम पी एस सीचा रिझल्ट आलेला आहे आणि तो पी एस आय पास आऊट झालेला आहे त्यावेळेस म्हणजे मला काय बोलायचं हेच मला समजतो माझ्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हते मी तसाच बाहेर आलो रूमच्या बाहेर निघलो आईला सांगितलं की बाबा असाच झालं आहे पण कोणाला काही सांगू नका जोपर्यंत मी जाऊन बघत नाही प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी तोपर्यंत कोणाला काही सांगू नका मी गेलो पळत पळत गेलो सायबर कॅफेमध्ये गेलो एम पी सी साईड ओपन केली त्या ठिकाणी हे बघितलं पी एस आयचे मेरिट लिस्ट बघितली लि, त्यामध्ये नाव सर्च केलं माझं नाव दिसलं डोळ्यातनं पाणी व तशीच एक लिस्ट काढली मी त्याची झेरॉक्स काढली पत पळत पत वडिलांकडे गेलो वडील ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी वडिलांना सांगताना की मी पोस्ट मिळवली म्हणजे एक दोन मिनटं माझ्या तोंडातून तो एकदम शब्द निघतच नव्हते की मी रडलो पहिल्यांदा अण्णा बोलतो वडिलांना मी तर वडिलांकडे बघून मी रडलो म्हणजे वडिलांना पण समजा नेमकं काय झालं आपण ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात करतो आणि ज्यावेळेस पोस्ट मिळवतो ह्या मधल्या कालावधीमध्ये आपल्याला आपले आई वडील आपल्याला ह्या टप्प्यामध्ये भेटलेले आपले गुरुजन शिक्षक असतील आणि आपले संपूर्ण मित्र ह्या प्रवासामध्ये आपल्याला सहकार्य करणारे ह्या सर्वांचा आपल्या यशामध्ये खूप मोठा वाटा असतो आणि मी एक मेसेज म्हणजे देईल असा की अभ्यास करताना बरेच जणं म्हणणार की तुलाही जमणार नाही तू हे करू शकत नाही पण त्यावेळेस वेळ असते की आपल्याला हे करून दाखवण्याची की आप हे मी शंभर टक्के मिळू शकतो तर कुठही आपल्या परिस्थितीला घाबरून किंवा इतरांच्या बोलण्यामुळे खचून न जाता सतत आपलं प्रयत्न सतत आपले कष्ट करत राहा आणि ध्येय जे बघितले ते ध्येयाकडे लक्ष ठेवा आपोआप शंभर टक्के तुम्हाला तुमचं ध्येय मिळा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका